नमस्कार मित्रांनो, थंबनेल जसं पाहिलं त्या पद्धतीने आजचा टॉपिक आहे मसावी आणि लसावी. चलो क्लियर आहे. आजचा टॉपिक आहे मित्रांनो मसावी आणि लसावी. तुमचं सर्वांचं क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झामच्या अंतर्गत सर्वांचं स्वागत आहे. राईट, ओके. मसावी आणि लसावी हा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. ओके, राईट. क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झाम मध्ये तुम्ही आमचे लेक्चर पाहू शकता अन अकॅडमी ॲपवरती. ओके, जस्ट डाउनलोड अन अकॅडमी ॲप. तुम्हाला अन अकॅडमी ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरीमध्ये माझ्यासोबत इतरही 15 ते 16 एज्युकेटर आहेत, त्यांचे लेक्चर मोफत दिसतील. तुम्हाला जर अनलॉक कोड विचारला तर पवन पुढे हा अनलॉक कोड टाकायचा आहे. मित्रांनो, अन अकॅडमीवरती 1 ते 3 जानेवारीला एक ऑफर चालू ऑफर आहे 1 ते 3 जानेवारीसाठी. ओके, या ऑफरमध्ये तुम्हाला तब्बल 22% डिस्काउंट असणार आहे, 22% डिस्काउंट असणार आहे तुमच्या फीसवरती. तर नक्कीच मित्रांनो, ही अन अकॅडमी ॲपवरचा वरच्या डिस्काउंटचा फायदा करून 1 ते 3 जानेवारीमध्ये तुम्ही हे घेतलात तर तुम्हाला बराचसा बेनिफिट होऊ शकतो. हा रेफरल कोड आहे मित्रांनो, हा रेफरल कोड टाकल्यानंतर तुम्हाला हा हे डिस्काउंट भेटणार आहे. प्लस फीचरवरती येण्यासाठी मी सेम पद्धतीने सांगितल्यानुसार प्लस फीचरवरती येण्यासाठी पवन फिडे हाच रेफरल कोड यूज करायचा आहे. याचे भरपूर फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे तुम्हाला 10% डिस्काउंट, सॉरी 10% होतं परंतु आता 22% डिस्काउंट भेटेल. ओके, कधी भेटेल? 1 ते 3 जानेवारी या दिवसामध्ये जर तुम्ही रेफरल केलं तर. ओके, तर याचे तुम्ही ज्यावेळेस सबस्क्रिप्शन कराल त्यावेळेस हा कोड विचारतील, त्यावेळेस हा कोड टाकायचा आहे तुम्हाला. ओके, 22% तुम्हाला भेटू शकेल. दुसरा फायदा मित्रांनो, अन अकॅडमीच्या महाराष्ट्र भरती लाईव्हच्या सगळ्या कोर्सेसला अमर्यादित प्रवेश असेल. तिसरा मित्रांनो, भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवरती संपूर्ण अभ्यासक्रमाचं कव्हरेज, परीक्षेची तयारी, असे भरपूर सारे फीचर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अन अकॅडमीमध्ये भरपूर सारे एज्युकेटर मोफत क्लास पण घेतात, ज्यांना स्पेशल क्लास म्हणलं जातं. ओके, हे स्पेशल क्लाससुद्धा तुम्ही पाहू शकाल. मोफत क्लासेस तुम्ही पाहू शकता. ओके, हे मोफत क्लास पाहण्यासाठी तुम्हाला सेम पद्धतीने अन अकॅडमी ॲप डाउनलोड करून वेगळे बॅच कोर्सेस आहेत. राईट,
अनेक मिळते या बॅचेस पण आहेत, पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी भरती, आरोग्य, अदर बॅचेस. मिशन काकी बॅच चालू झाले, याला पण वेगळी प्रोसिजर काही नाही आहे. 415 एक ते 3 जानेवारीमध्ये तुम्हाला 22% डिस्काउंट भेटेल, ज्यामध्ये शिक्षक आहेत सर्व. या ऑफरपेक्षा तर मी तुम्हाला सजेस्ट करेन 1 ते 3 जानेवारीची ऑफर. 12 मंथचं घेतलं तर मित्रांनो जास्त बेटर असेल, जी काही फीस असेल त्याच्यावरती 22% डिस्काउंटनं 12 मंथची फीस फक्त 4,500 रुपये पडते तुम्हाला. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बारा व 14 लसावी वंश आहे कडा, 12 व 14 लसावी वम असावी कडा. हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी. गुड मॉर्निंग एवरीबडी. चला स्टार्ट. 12 व 14 लसावी किती मित्रांनो? लसावी आणि मसावी काढताना तुम्हाला एक सिंपल मेथड सांगतो. या अवयव पाडण्याच्या पद्धतीने जर मसावी लसावी काढले तर जास्त तुम्हाला सोपी पडतात. ओके, आता आपल्याला एक काम करायचं आहे. 12 आणि 14 भाग जाणारी संख्या पाहिजे. 2 भाग जातो, 2 × 12, 2 × 14. ओके, आता ह्याच्या पुढे मित्रांनो ह्याला भाग जात नाही. 6 आणि 7 पुढं भाग जात नाही, सहमूळ संख्या आहेत. त्याच्यामुळं मग याचा मसावी काय येईल? मसावी मित्रांनो तोही असतो ज्यांनी दोन्ही संख्यांना भाग केला आहे. दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या एकमेव आहे 2, त्यामुळे 2 मसावी. आणि लसावी किती असेल? लसावी असेल 2 × 6 × 7. यानुसार 42 × 2 मित्रांनो 84 लसावी आलेला मिळतो. ओके, 84. ओके, गॉट इट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 40, 50, 60 लसावी काढा. 40, 50, 60 लसावी काढा.
चाळीस पन्नास आणि साठ. भाग देणारी संख्या आहे 10. 43 44 10 5 50 10 7 60. परत भाग जातो का? तर जातो जातो कशाने? 2 2 2 4 5 5 2 3 6. ओके, आता यानुसार मसावी किती मिळणार? 2. लसावी किती मिळणार? 10 × 2 × 2 × 5 × 3 यानुसार 10 × 2 = 20 × 2 = 40 × 5 = 40 4 × 5 = 20 200 × 3 = 600 याचा 600 येतो आपल्याला मित्रांनो लसावी. ओके, 600 लसावी आपल्याला मिळतो. पुढचा प्रश्न आहे 14, 28, 42 चा मसावी लसावी काढा. मसावी कसा काढला? ही संख्या आणि ही संख्या. ओ सॉरी, थँक्यू फॉर आस्किंग क्वेश्चन. मसावी हा नाही आहे, मसावी हा आहे 10. मसावी 10 आहे. थँक्यू प्रतीक, मी गणित हे केलं मला लक्षात नाही आलं. 10 मसावी आहे. 10 मसावी 40 50 आणि 60 भाग जाणार संख्येला. या तिघांना भाग जाणारी संख्या. ओके, तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या म्हणजे तुमचा मसावी असतो. ह्या 2 फक्त 4 आणि 6 जातो, 5 जात नाही, त्यामुळे 2 मसावीमध्ये यायचं नाही. ओके, 2 मसावीमध्ये घ्यायचं नाही. थँक्यू प्रतीक. ओके, मी चुकून दुर्लक्ष केलेला पॉईंट हा. 14, 28 आणि 42 मसावी आणि लसावी काढा. मसावी आणि लसावी काढायचं. राईट, लसावी किती मग? 14 भाग होतो सगळ्यांना. 14 × 1 = 14, 14 × 2 = 28, 14 × 3 = 42. ओके, म्हणजे सर्व संख्यांना भाग देणारी संख्या मसावी असते. मसावी बरोबर 14. ओके, लसावी काय असेल? सामायिक आणि असामिक अवयवाचा गुणाकार. ओके, 14 × 2 = 28, 28 × 3 = 84.
शाब्दिक गणित घेऊया थोडेसे. कोणत्या लहानात लहान संख्येस आता आवाज येते? हां, मी काय सांगत होतो, इंटरनेटच्या मध्येच ब्रेक झालं होतं सगळं. यांनी भाग द्यावा त्याला लसावी म्हणायचं, आणि जर समजा यांना भाग द्यावा लागला तर त्याला मसावी काढावा लागतो. ओके, आवाज येतोय मित्रांनो? कोणत्या लहानात लहान संख्येस 10, 20 व 30 ने पूर्ण भाग जातो? यांनी भाग द्यायचा असेल तर आपल्याला लसावी काढावा लागेल. लसावी काढायचा 10, 20 आणि 30 यांचा लसावी आता आपल्याला तोंडी काढता येऊ शकतो मित्रांनो. लसावी आहे 60, बरोबर. लसावी किती? 60. कसं काढणार? 10 एक 10, 10 दोन 20, 10 3 30. ओके, यानुसार मसावी येतो 10. मसावीचं काही गरज नाही आहे, आपल्याला लसावी पाहिजे. लसावी येतो 10 × 2 × 3 म्हणजे 10 × 2 = 20, 20 + 60. 60 या संख्येला, ओके, 60 ही लहानात लहान संख्या आहे जिला ह्या तिघांनी भाग जातो. जिला या तिघांनी भाग जातो. ओके, हा पॉईंट बघा, करून घ्या क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या लहान संख्येस पंचवीस, तीस आणि 40 ने पूर्ण भाग जातो? पंचवीस, तीस, 40 ने पूर्ण भाग जातो. काय आयडिया नाही बघा, असतील. असतील का तशी? नाही, आज नाही जाते. काय नाही, चल आहे का. Thank you.
कोणत्या संख्येस 25, 30 आणि 40 ने भाग जातो? पूर्ण 5 ने पहिल्यांदा भाग जातो, यांनी भाग द्यायचा बरं का, याला भाग द्यायचा नाही, मग आपल्याला लसावी काढणं गरजेचं आहे. 5 5 25, 5 6 30, 5 8 40, 2 ने भाग जातो, 5 6 6, 5 2 3 6, 2 4 8. संपला आता 5 2 10, 10 × 5 50, 50 × 3 150, 150 × 4 15 6 60, 600. ओके, 600 आपल्याला मिळतो मित्रांनो याचा लसावी. ओके, आणि 600 या तिघांनीही भाग जातो 25 30 आणि 40 ने. तिघांनी भाग केला पाहिजे, लहानात लहान संख्या. ओके, लहानात लहान संख्या काढावं लागते. पुढचा प्रश्न, तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे. 1013 मधून 1013 किती वजा करावे, म्हणजे 7 9 12 ने भागल्यास, म्हणजे 7 9 12 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 राहील, महापोर्टल तलाठी 2019. सगळ्यात पहिले यांचा लसावी काढावा लागेल आपला. खूप इतकं कन्फ्युजिंग गणित आहे ना, खूप केअरफुली करावं लागेल तुम्हाला. 7 9 आणि 12 खूप केअरफुली गणित करावं लागेल याला. महापोर्टल तलाठी 2019 कोणाचं उत्तर येते का सांगा पटकन. खूप केअरफुली करावं लागेल बरं का, उगा असंच करून जमणार नाही गणिताला. सांगू मी, 1013 मधून किती वजा करावे, म्हणजे यांनी भागल्यास बाकी येईल. सगळ्यात पहिले 7 9 आणि 12 लसावी काढावं लागेल आपल्याला. 7 9 आणि 12 लसावी. ओके, 7 9 आणि 12 लसावी किती येतो मित्रांनो, भाग जाणारी संख्या 29 नाही आहे, 3 भाग जातो फक्त, 3 3 9, 3 4 12, बाकी यांना कोणालाही भाग जात नाही. म्हणजे सरळ सरळ गुणा करा, 7 3 21, 21 3 63, 63 × 4 करायचं आपल्याला. 63 × 4 म्हणजे 3 4 12, 2 7 1, आणि 4 6 24, आणि 24 आणि 1 25, 252 लसवी आला. ओके, किती होतं लसवी, 252. आता हा लसवी मिळाल्यानंतर ना, लसावी पाहिला आपण या ठिकाणी, आपल्याला कशाचं पाहिजे माहिती आहे का आन्सर. हा मिळाला लसावी, ही सगळ्यात लहानात लहान संख्या आहे, पण लसावीच्या तुलनेत ना हे 1013 खूप मोठा आहे, 1013 खूप मोठा आहे. किती वजा करावं म्हणजे प्रत्येक वेळी बाकी 2 राहील, असा प्रश्न आहे. किती वजा करावं म्हणजे किती प्रत्येक वेळेस बाकी 2 राहील. ओके, किती वजा करायचं म्हणजे प्रत्येक वेळेस बाकी 2 राहील, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. राईट, मग आता
252 पाळा तयार करू का आपल्याला, 252 जवळजवळ 4 पट आहे, गुणिले जर 4 केलं, 4 × 8, 4 × 5 = 20, 7 × 2, 4 × 8 = 10, 1008, 1008 अशी संख्या आहे ज्या संख्येला 7, 9 आणि 12 पूर्ण भाग जातो. ओके, मग आपल्याला प्रत्येक वेळेस बाकी 2 राहील अशी संख्या पाहिजे. ओके, यांनी भागल्यास बाकी 2 राहील. मग आता आपल्याला एक काम करायचं आहे, बाकी 2 राहायची असेल तर फक्त याच्यामध्ये +2 करावं लागेल, +2. ओके, +2 केल्या 1010 हे आपल्याला मिळतं आन्सर. ओके, त्यांनी काय म्हणले बघा, किती वजा करावे 1013 मधून, किती वजा करावे म्हणजे प्रश्न बघा कसा आहे, 1013 मधून किती वजा करावे, 1013 मधून मित्रांनो 3 वजा करा, -3 करा, म्हणजे उत्तर येतं 1010. आणि 1010 जर तुम्ही 7, 9 आणि 12 भागलात तर बाकी उरते 2, बाकी 2 उरते, हे असं उत्तर आहे. ओके, म्हणजे ती संख्या काय माहिती आहे का, 1010 संख्या आहे. ओके, 1010 संख्या आहे. हा प्रश्न काही म्हणजे असंच नाही आहे दिलेला, भरपूर क्वालिटीचा क्वेश्चन आहे हा प्रश्न, निव्वळ राज्यसेवेचा प्रश्न आहे, निव्वळ राज्यसेवा. गॉट इट, प्रश्न कळला का बघा, विचित्र एकदम खतरनाक प्रश्न इथं त्यांनी विचारलेला आहे. लक्षात आला हा प्रश्न, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न होता तो, परत एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, चला मी परत एकदा एक्सप्लेन करतो. परत एकदा एक्सप्लेन करतो मी. इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल की याचा लसावी काढायचा आहे, बरोबर, लसावी काढण्यापर्यंत काही डाऊट नाही आपला. ओके, आपला मेन पॉईंट कुठे माहिती आहे का, हा प्रश्न बघा किती म्हणजे परफेक्टली बनवला आहे. 252 लसे गेला, 1013 मधून आपल्याला संख्या वजा करायची आहे, संख्या वजा करायची, किती संख्या वजा करायची, ती वजा केल्यानंतर या 7, 9 आणि 12 भाग द्यायचा, आणि 7, 9, 12 भाग दिल्यानंतर वजा करून भाग दिल्यानंतर बाकी 2 उरली पाहिजे. मग पहिल्या आपण लसावी काढला, ह्याचे 4 पट केली लसावीची, का केली, कारण 1013 तुलनेमध्ये हे 252 खूप लहान असं म्हणून 4 पट केली, मग 4 पट आली 1008. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस बाकी 2 उरल अशी संख्या कोणती, 1008 तर पूर्ण भाग जातो, बरोबर, मग आपल्याला 7, 9, 12 भाग दिल्यावर बाकी 2 उरली पाहिजे, म्हणून +2 केला, म्हणजेच किती येणार उत्तर, 1010. आता माझं प्रश्नाचं उत्तर आहे, 1010 जर 7, 9 आणि 12 भाग दिला, 7, 9, 12 भाग दिला तर बाकी राहते, तर बाकी राहते 2. ओके, मग आपल्याला उत्तर काय विचारलं, बरं झालं तुम्ही परत सांगायला लावलं मला उत्तर. प्रश्न काय बघा, किती वजा करणार, ज्यावेळ 1013 मधून किती वजा केल्यावर तुम्हाला ही संख्या मिळणार आहे, तर 1013 मधून -3 करावं लागेल, म्हणजे 1010 हे उत्तर मिळेल. किती वजा करावं म्हणजे उत्तर आहे तुमचं 3, सॉरी मागच्याच टाइमला मी 1010 सांगितलं, 1010 उत्तर नाही आहे, 1003 फक्त 3 उत्तर आहे. ओके, फक्त 3 उत्तर आहे, हा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे.
ओके आले के लक्षात चार पट करण्याचं कारण काय माहिती आहे का? तुमचा लसावी आणि मसावी 252 आला आहे, तुमचा लसावी आणि मसावी 252 आला आहे, पण आपल्याला पोहोचायचं आहे 1013 पर्यंत. मग आता 1013 जवळची संख्या कोणती येते? तर 252 लसावीच्या 4 पट येते, म्हणून 4 पट गेली. जर लहान असती तर लहान केली असती. पुढचा प्रश्न. ना सर. मला परत सांगा बघा काय झालं. मला भेटता का सोमवारी येऊन? सोमवारी भेटा. हो चला पुढचं गणित घ्या. 32 व 80 लसावी 160 आहे, तर मसावी किती? या टाईपवर भरपूर प्रश्न असतात बरं का. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी. ओके, हा पॅटर्न भरपूर वेळेस असतो परीक्षेला. पहिली संख्या आहे 32, दुसरी संख्या 80, मसावी आहे 160, तर लसावी, सॉरी लसावी आहे 160, मसावी किती? मसावी बरोबर मसावी लिहा. 160 गुणिले इकडे गेलं भागिले होणार 32 गुणिले 80 भागिले 160 बरोबर मसावी. 80 2 160 2 1 2 2 12 मसाई येणार 16. नेक्स्ट पुढचा प्रश्न. शहाण्णव व 144 मसावी 48 आहे, तर लसावी किती?
तर लसावी किती? बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे. पहिली संख्या 96, दुसरी संख्या 144 बरोबर 48 गुणिले लसावी. 96 गुणिले 144 भागिले 48 बरोबर लसावी. 12 24 32 33 82 48 12 12 44 4 1 4 4 3 12 3 गुणिले 96 3 संख्या 18 8 4 1 3 9 27 आणि 28 288 तुमचा लसावी येतो. 288 लसावी येतो. पुढचा प्रश्न, 2 संख्या 12 x व 14 x असून त्यांचा मसावी 8 व लसावी 336 आहे, तर x बरोबर किती? एक्स ची व्हॅल्यू किती आहे काढायचं आहे. फाइंड आउट एक्स ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू नाही, तुम्ही कशाचं उत्तर देताय? नाही, 12 x व 14 x मसावी 8 आहे, लसावी 336 आहे, 16 आन्सर नाही आहे. तुम्ही कशाचा आन्सर सांगताय? 16 नाही ना, 16 नाहीये. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या
बरोबर मसावी गुणिले लसावी, हा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर, पहिली संख्या 12x, दुसरी संख्या 14x बरोबर 8 × 3 = 6. हा x आणि x x चा वर्ग होतो. ओके, हा 8 × 36 जशा तसा ठेवायचा आणि छेदस्थानी हे 12 × 14 = 12 पाठवा. 12 × 14 336 आहे, सॉरी. ओके, भाग कशाने जातो बघा, 7 ने भाग जातोय. 7 × 7 = 7, 7 × 2 = 14, 7 × 4 = 28, 7 × 8 = 56. ओके, 12 × 12 = 48, 2 × 2 = 2, 4 × 2 = 4, 8 × 2 = 16. ओके, 8 × 2 = 16, हे काय मिळालं तुम्हाला, एक्सचा वर्ग बरोबर 16 मिळाला. ओके, एक्सचा वर्ग 16 मिळाला, म्हणून एक्स बरोबर किती असेल, 4 असेल. तुम्ही 16 जे टाकत होतात ते एक्स वर्गची व्हॅल्यू आहे, 16 जे टाकत होतात ते एक्स वर्गची व्हॅल्यू आहे. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला विचारली होती. ओके, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला विचारली होती, स्क्वेअर रूट नाही काढलं तुम्ही, करेक्ट आहे, स्क्वेअर रूट नव्हतं काढलं. बाय द वे, आता जेवढे विद्यार्थी प्रेझेंट आहेत, रेग्युलर क्लास करतायत तुम्ही, त्याच्याबद्दल विशेष छान. ओके, आमच्या यूट्यूबवरती खूप कमी क्लास असतात. तुम्हाला ऑफर कळली आहे सगळ्यांना मित्रांनो, ऑफर माहीत आहे का, 1 ते 3 जानेवारीची ऑफर अनअकॅडमीची आलेली आहे. जे विद्यार्थी 1 ते 3 जानेवारीमध्ये अनअकॅडमीवरती Pawan15 हा रेफरल कोड यूज करणार, ओके, त्यांना तब्बल 22% डिस्काउंट भेटणार. ओके, हा कोड माझा कोड आहे मित्रांनो, 22% डिस्काउंट तुम्हाला या Pawan15 भेटणार आहे. या कोडमुळं तुमचं नाव मला नोटिफाय होईल, हे पहिलं महत्त्वाचं गोष्ट. ओके, या कोडमुळे तुमचं जे काही नाव असेल ते माझ्या लॉग इनला येईल, राईट. तर लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा आजचाही दिवस थांबा आणि उद्या मात्र 100% हे याचं सबस्क्रिप्शन घेऊन टाका. ओके, तुम्ही भरपूर सिन्सिअरली अभ्यास करत आहात, तुमच्या अभ्यासाला एक डायरेक्शन मिळण्यासाठी तुम्ही प्लसवर येणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके, तर लवकरात लवकर या मित्रांनो, काही अडचण आल्यास माझा नंबर आहे तुमच्याकडं. ओके, मला एक मेसेज टाका, तुम्हाला मी याची लिंक सगळी पाठवतो. ओके, चलो पुढचा महत्त्वाचा प्रश्न. 2 संख्या (4x + 10x) असून त्यांचा मसावी 12 व लसावी 120 आहे. त्यांचा मसावी 12 व लसावी 120 आहे. तर एक्स बरोबर किती, एक्स बरोबर किती, क्या बात है, खूप फास्ट काढला, खूप फास्ट काढलात, छान. चार एक्स गुणिले दहा एक्स बरोबर 12 × 120. हा एक्स आणि हा एक्स, एक्सचा वर्ग झाला. हा 12 × 120 जशा तसा छेदस्थानी 4 × 10 पाठवायचं आहे आपल्याला. ओके, 0 कट 0 कट, 4 × 4 = 12 आणि 12 × 36 राईट. एक्सचा वर्ग बरोबर 36 मिळाला, याचा अर्थ एक्स बरोबर किती मिळाला आपल्याला, 6 मिळेल.
ओके चलो एक शेवटचं गणित शेवटचं गणित एक सिंपल 12 व 24 चा मसावी 12 आहे तर लसावी किती चलो राईट बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे काय केलं फक्त 12 गुणिले 24 केला बरोबर 12 गुणिले लसावी म्हणला ओके हा गुणिले 12 इकडून भागिले 12 आणणार लसावी 12 12 कट 24 उत्तर लसावी लसावी हा मसावीच्या पटीत असतो एक्झॅक्टली करेक्ट आहे ओके तर ठीक आहे मित्रांनो थांबूयात इथं आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये महत्त्वाच्या टॉपिक्स आहेत ओके महत्त्वाच्या टॉपिक्स आहेत नेक्स्ट लेक्चरला भेटूयात आपण सगळेजण चलो बाय